स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे विठ्यातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा, तासगाव मध्ये मोफत 50 बेडच्या कोरोना केअर सेंटर विलगीकरण कक्षाची स्थापना। आम्ही तासगावकर कृती समितीचा स्तुत्य उपक्रम। आम्ही तासगावकर कृती समितीच्या वतीने तासगावमध्ये 50 बेडचे कोरोना केअर सेंटर विलगीकरण कक्षाची उभारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे करण्यात आली असल्याची माहिती सर्वपक्षीय कृती समितीकडून आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। एकीकडे तासगावचे लोकप्रतिनिधी कोविड काळात सामान्य लोकांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असतानाच आम्ही तासगावकर कृती समितीने मोफत हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे। तासगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे। यावेळी बोलताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव पाटील म्हणाले, 5 डॉक्टर आणि त्यांच्या टीमकडून इथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा इलाज 100% मोफत होणार आहे। तसेच कोरोना रुग्णांच्या मनातील भीती घालवण्यासाठी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। नमस्कार, मी अर्जुन भगवंत थोरात। आज या ठिकाणी तासगाव शहर किंबहुना तासगाव तालुक्यामध्ये आम्ही तासगावकर कृती समितीच्या वतीने तासगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह या ठिकाणी तासगाव शहरातील वेगवेगळ्या राजकीय पक्ष, सामाजिक संघटना अशा 14 संघटनांपक्ष मिळून आज कोविड सेंटरचं या ठिकाणी आम्ही सीसीजीचं उद्घाटन केलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज कोरोनाची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता, सांगली जिल्ह्यातला रेशो पाहता आणि तासगावमधील मृत्यूदर पाहता, खऱ्या अर्थानं अशा एका केंद्राची गरज या ठिकाणी होती आणि ती गरज ओळखून या ठिकाणी या 14 संघटना राजकीय पक्षांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सीसीजी सेंटर चालू केलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्यांना या ठिकाणी जे आपलं सहकार्य करायचं आहे, कुणाला या ठिकाणी शारीरिक मदत करायची असेल, कुणाला या ठिकाणी मानसिक मदत करायची असेल, कुणाला आर्थिक मदत करायची असेल, वेगवेगळ्या प्रकारची मदत या केंद्राला करावी अशी आम्ही तासगावकर कृती समितीच्या वतीने करत आहे। या ठिकाणी पेशंटला अगदी चांगल्या प्रकारे सकस आहार देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। आरोग्य आहार सल्लागारांच्या वतीनं त्या ठिकाणी तसं आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, प्रबोधनात्मक कार्यक्रम असतील, त्या पेशंटचं मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन या सेंटरवरती करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर चांगले तासगाव शहरातील मातबर डॉक्टर असतील, त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली, त्यांच्या ट्रीटमेंटखाली या ठिकाणी आपण जे पेशंट आहेत त्यांना चांगल्या प्रकारची या ठिकाणी आपण सुविधा देण्याचं खऱ्या अर्थानं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर येणारा पुढचं भविष्यातमधील जो पोस्ट कोविड नावाचा आजार आहे तो तर त्याच्यापेक्षा फार भयंकर आहे। त्याच्यासाठी आम्ही काही थोड्या ऑक्सिजन बेडची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। तरी समाजातील या आपल्या तालुक्यातील तमाम नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। 1.5 वर्ष झालं कोरोनाचं सावरपूर्ण जगभर हे झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज जिल्हा तालुक्यावर बराच बोजा वाढत आहे, कोरोनाच्या पेशंटला बेड मिळत नाही। त्या अनुषंगाने आम्ही तासगावकर कृती समितीचं हे निर्माण करून आणि याच्या माध्यमातून कुठेतर ह्या सगळ्या लोकांना जी त्यांची सोय व्हावी व पेशंटला व्यवस्थित आणि उपचार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कृती समितीच्या माध्यमातून चांगला आहार, चांगले औषध आणि पूर्ण मोफत देण्याचं आम्ही सगळ्यांनी या 14 संघटना मिळून केलेलं आहे। आणि तुमच्या सगळ्यांचा आम्हाला सगळ्यांना एक प्रतिसाद मिळावा की आम्हाला तुमचं एक मनोबल मिळावं की आम्ही हे संघटना व्यवस्थित चालू करून येणाऱ्या काळात हे कोरोना लवकर संपेल अशी काय गॅरंटी नाही। हे कमीत कमी 1-1.5 वर्ष चालणार आहे आणि त्यामुळं आपण आत्ताच तयारीने लागून सगळीजण या संकटात सर्व मिळून हॉस्पिटलचा सर्व खर्च आम्ही तासगावकर कृती समितीतील सर्व 14 पक्ष आणि संघटना करणार असल्याचे सरपंच परिषदेचे अध्यक्ष सरपंच प्रदीप माने डॉक्टर विवेक गुरव यांनी सांगितले।
यावेळी ॲडव्होकेट कृष्णा पाटील, सेनेचे अविनाश पाटील, आरपीआयचे संदेश भंडारे, अनिसचे फारूक गवंडी, दोस्ती फाउंडेशनचे मयूर माळी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष खंडू कदम, शरद शेळके, अर्जुन थोरात, तसेच संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम यांच्यासह यावेळी आम्ही तासगावकर कृती समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.